नमस्कार, प्राईम टाईम स्पेशलमध्ये आपलं स्वागत. गुजरात विधानसभा निवडणूक ज्याकडे 2019 लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून बघितलं जात आहे, त्या निवडणुकीचे विविध पैलू रोज आम्ही उलगडून दाखवत आहोत. जे महत्त्वाचे चेहरे आहेत दोन्ही पक्ष, जे प्रमुख पक्ष आहेत भाजप आणि काँग्रेस, यातले महत्त्वाचे चेहरे कोण आहेत, कोणाची प्रतिष्ठापणाला लागली आहे, कोण हुकमाचे एक्के आहेत या पक्षांचे, याची आपण चर्चा करतो आहे. आपण भाजपबद्दल चर्चा केलेली आहे, काँग्रेसचे देखील कोण चेहरे आहेत ते बघितलेलं आहे. आज आपण आणखी काही गुजरात निवडणुकीमधले महत्त्वाचे आणि चर्चेतले चेहरे जे आहेत त्यांची चर्चा करणार आहोत. राजकीय विश्लेषक राजू रावल सर देखील आपल्यासोबत आहेत. आजचा महत्त्वाचा चेहरा कोणता आहे त्यावर एक नजर टाकूया. आजचा सगळ्यात महत्त्वाचा चेहरा जो आहे चर्चेतला तो आहे शंकर सिंग वाघेला यांचा. भाजपची जी वाढ झाली आहे गुजरातमध्ये, त्या भाजपच्या विस्तारामध्ये आणि वाढीमध्ये शंकरसिंह वाघेला यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी भाजप सोडून राष्ट्रीय जनता पार्टीची स्थापना केली आणि 1996 ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले. यानंतर त्यांनी आपली राष्ट्रीय जनता पार्टी हा जो पक्ष आहे हा काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यानंतर 2004 ते 2009 हे जे UPA सरकार होतं केंद्रामध्ये त्यात देखील त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केलेलं आहे. 21 जुलै 2017 त्यांचा वाढदिवस होता 77वा, त्या वाढदिवशीच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी जनविकल्प मोर्चाची स्थापना केलेली आहे आणि हाच जनविकल्प मोर्चा या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने कामगिरी करतो त्याबाबत उत्सुकता आहे. आणि शंकरसिंग वाघेला हे जे नाव आहे हे गुजरातच्या राजकारणात वारंवार चर्चेला येत असतं, याच्याबद्दल आपण आज सुरुवातीला चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक राजू रावल सर. सर, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्रवंशच्या या चर्चेमध्ये. सर, शंकरसिंह वाघेला यांचं नाव घेतल्याशिवाय गुजरातचं राजकारण पूर्ण होत नाही, त्यांचं महत्त्व तुम्ही कसं विश्लेषण कराल? शंकरसिंह वाघेला संघचे खूप मोठे कार्यकर्ता होते. नरेंद्रभाई आणि शंकरसिंहबाईची जोडी होती. शंकरसिंहबाई मोटरसायकल चालवायच्या, नरेंद्र मोदी पाठीमागे बसायच्या. आणि मला वाटतं आहे की कम्प्लीट गुजरातचे गावागावापर्यंत या दोघांनी भ्रमण केलेलं आहे. शंकरसिंह वाघेला एक पॅन गुजरात फेस आहे. सचिनजी, आपल्याला माहीत असेल, आधीच्या मी प्रोग्राममध्ये बोललो आहे की काँग्रेसची सगळ्यात मोठी चूक झाली तर शंकरसिंह वाघेला त्यांनी कॉन्फिडन्समध्ये नाही घेतलं. आजची परिस्थितीमध्ये शंकरसिंह वाघेला काँग्रेसच्या बरोबर असले असते तर तुम्हाला मी निश्चित सांगतो ते हे अख्खा चित्र दुसरं झालं असतं. जे ॲडव्हान्टेज BJP आहे ते टोटल निघून गेलं असतं आणि ॲडव्हान्टेज काँग्रेस खूप चांगलं झालं असतं. शंकरजी खूपच मोठा फॅक्टर राहणार आहे. त्याचं कारण हे आहे, कारण की ते जे आहे काँग्रेसचे वोट आता डेंट करणार, जे त्यांनी पक्ष स्थापन केलेला आहे, जेवढे असंतुष्ट काँग्रेसवाले आहे ते सगळे शंकरसिंहबाईला जॉईन करणार आणि शंकरसिंहबाई त्याच्यासाठी जे तोडफोड करणार ते काँग्रेसचे वोटाची करणार आणि त्याच्यासाठी ते ॲडव्हान्टेज BJP जाणार आहे. बरोबर आहे. म्हणजे शंकरसिंह वाघेला यांची जी नाराजी आहे काँग्रेसबाबतची, त्याचा फायदाही भाजपला होणार आहे. सर, एवढे मोठी ही जे राजकारण आहे की अशा पद्धतीने शंकरसिंह वाघेलांसारखा माणूस हा आपल्या पक्षातून जाऊ नये यासाठी काँग्रेसने काहीही प्रयत्न करेल दिसत नाही, कारण शंकरसिंह वाघेला यांनी आपली नाराजी जी आहे पक्षाबद्दलची, पक्षातल्या काही नेत्यांबद्दलची, ही वारंवार जाहीर केली होती, उघड केली होती, तरीही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची नाराजी दूर करण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. आपण याबद्दल काय सांगाल? हां, मला तेच आश्चर्य होतं की अहमदभाई पटेलसारखा मोठा दिग्गज लीडर जो अखी UPA चालवायचा, त्यांनी काही कोशिश केली नाही, ना कुठल्या गांधी परिवारांनी त्याला पॅसिफाय करायची कोशिश केली, स्थानिक लीडरने नाही केली. सचिनजी, मी तुम्हाला एक फॅन्टॅस्टिक आकडे सांगतो की जेव्हा त्यांनी स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला तेव्हा काँग्रेसला, मला माझा स्टॅटिस्टिक राईट असेल तर 10 लोकसभा सीट भेटली होती नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना आणि 16 मला वाटलं की 15 काहीतरी BJP होती. मीन्स एवढा मोठा डेंट मारला होता शंकरसिंह वाघेलानी आणि एवढा मोठा दिग्गज लीडरला तुम्ही बार करणार आणि होणार काय याच्या तो डिव्हिजन ऑफ वोट होणार, तर सगळेच काँग्रेसी जे असंतुष्ट आहे त्याचे समर्थक आहे ते येऊन रणांगणात उतरणार आणि हा खूपच मोठा डिसायसिव्ह फॅक्टर BJP राहणार आहे शंकरसिंह भाई.
बरोबर आहे. म्हणजे पुन्हा एकदा काँग्रेसचीच कुठेतरी कोंडी होते, काँग्रेसलाच नुकसान होत आहे. पण सर, तुम्ही जो काल महत्त्वाचा मुद्दा मांडला होता की गुजरातमध्ये काँग्रेसचा चेहरा म्हटला तर राहुल गांधी एकच चेहरा समोर येतो आहे, स्थानिक नेत्यांच्या बाबतीत काँग्रेसने असा कोणताही पुढाकार घेतलेला नाही आहे, शंकरसिंग वाघेलांच्या बाबतीतही तसंच घडलं असावं म्हणूनच ते बाहेर पडले असतील. नक्की त्याला मुख्यमंत्री फेस व्हायचा होता, तुम्ही ते दिलं नाही. आज तुमच्याकडे कुठलाही मुख्यमंत्री फेसच नाही. काय वाईट होतं अगर शंकरसिंग वाघेलाला तुम्ही प्रोजेक्ट केले असते मुख्यमंत्री उमेदवार? नक्की परिणाम चांगले आले असते. आजची जे माहोल हवा आहे, त्या जी आता सध्याच चाललेली आहे, त्याच्यामध्ये शंकरशिवाय असले असते तर नक्की तुम्हाला सांगू की रिझल्टमध्ये खूप मोठा फरक झाला असता. पण आज शंकरशिवायला तुम्ही हातात न घेतला, त्याच्यात तुम्हाला खूप मोठा परिणाम द्यायला लागणार. कारण की पॅन गुजरात काँग्रेसचा खूप मोठा फेस होता, एक्स चीफ मिनिस्टर होते, संघाचे कार्यकर्ता होते, गावागावापर्यंत त्यांची इमेज होती. आणि गुजरातमध्ये कोणाला शंकरशिवायची ओळख द्यायची गरजच नाही हो. सौराष्ट्र असू द्या, उत्तर गुजरात असू द्या, कच्छ असू द्या, सगळीकडे एक पॉप्युलर लीडर आहे शंकरशिवाय. बरोबर आहे. म्हणजे शंकरसिंग वाघेला यांच्या लोकप्रियतेचा फायदा काँग्रेसला उठवता आलेला नाही आहे, उलट त्यांना नाराज करून त्यांनी पक्ष सोडलेला आहे आणि याला काँग्रेस जबाबदार आहे. पण सर, या निमित्ताने प्रश्न पुन्हा तोच उपस्थित होतो आहे की काँग्रेसचा होमवर्क कमी पडतो आहे, फक्त काही राष्ट्रीय मुद्दे घ्यायचे आणि ते विधानसभा निवडणुकीमध्ये उपस्थित करून आपल्याला मतं मिळतील अशी अपेक्षा ठेवायची. काँग्रेसचा आणि पर्यायाने राहुल गांधींचा होमवर्क पुन्हा कमी पडतो आहे. बघा, एक कहावत आहे संजयजी, घर का भेदी लंका ढाय, तसं आहे. ते भारतीय जनता पार्टीमध्ये होता, त्याला नुकसान झाला, त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून हातातून सत्ता काढून ते स्वतः मुख्यमंत्री झाले होते. तिकडून ते आले, काँग्रेसमध्ये आले, सत्तामध्ये आले, त्यांनी चांगला लोकसभामध्ये परफॉर्मन्स केला. आज ते काँग्रेसमध्ये ते बार पडतात, ते काँग्रेसला डिस्टर्ब करणार. एवढा मोठा पॅन गुजरात लीडर तुमच्याकडे होता, त्याच्या पॅरेलल तुमच्याकडे कोणी नाही, त्याला नाराज करायची काही गरज होती मला ते समजलंच नाही. आणि आज तुमच्याकडे नंबर टू कोण लीडरच नाही तिकडे, की पॅन गुजरातच्या कोणीतरी आहे, मला हे आजतापर्यंत नाही कळलं आहे की कोणी त्याला मीटिंगला नाही बोलावला. एवढी नाराजगी होती, आणि नाराजगी हे 2-4 महिन्यापासून होती, 1 वर्षापासून चालली होती. कोणी त्याला पॅसिफाय करायचं हेच कामच नाही केलं. आणि आज तुम्हाला सांगू, जे पण 3-4% वोट तो तोडतील ते खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे BJP साठी. ते बरोबर आहे. म्हणजे पुन्हा भाजपलाच फायदा होईल असं दिसतं आहे, कारण गेल्या निवडणुकीमध्ये केशुभाई पटेल हे स्वतंत्रपणे आपला पक्ष घेऊन उतरले होते, पण त्यांच्या पक्षाला देखील तिथं डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली होती. तशा पद्धतीने जनविकल्प मोर्चा आहे सर, याला कसा प्रतिसाद मिळू शकतो की शंकरसिंग वाघेलांची प्रतिमा पाहता काँग्रेसची जास्त मतं फुटू शकतात? बघा, जमानत जाईल ते दुसरी गोष्ट आहे, पण जे जाईल ते काँग्रेसचेच मत जाईल त्याच्याकडून. आणि टॅक्टिकली मी तुम्हाला सांगू, सगळीकडे ज्या ज्यांना सीट नाही भेटणार ते शंकरसिंग वाघेलाकडे जाणार, आणि शंकरसिंग वाघेला एक एक कॉन्स्टिट्युएन्सी तुम्हाला डेंट करणार. आणि त्याचं काय, त्याला माहिती आहे तो सत्तेत येणार नाही, पण तुम्हाला सत्तेत येऊ देणार नाही, तो तेच काम तो करणार. आणि मला कळलंच नाही की जेव्हा त्या लेवलचा कुठला लीडर नाही तुमच्याकडे तर त्याला तुम्ही नाराज का केला? तो लोकल 17 होताना या ॲडव्हान्टेजमध्ये त्याने खूप चांगलं काम केलं असतं. बरोबर आहे. म्हणजे शंकरसिंग वाघेला यांचं महत्त्व काँग्रेसने ओळखलेलं नाही आहे असा याचा अर्थ होतो आहे. सर, एक प्रश्न या निमित्ताने विचारावा असा वाटतो आहे की केंद्रीय नेतृत्वाला त्यांचं महत्त्व कळलेलं नाही, कदाचित काँग्रेसची जी आपण वर्णन करताय किंवा आपण विश्लेषण करताय की दुसरा कुठला मोठा नेता राज्यात तयार होऊ द्यायचा नाही जो केंद्रीय नेतृत्वाला आव्हान देऊ शकतो, अशा पद्धतीची पॉलिसी काँग्रेसची असते अशी चर्चा असते तसं म्हटलं जातं. मग अशा वेळी जे काँग्रेसचे गुजरातमधले नेते आहेत त्यांनी केंद्रीय नेतृत्वापर्यंत हे जे शंकरसिंग वाघेलांचं नाराजी आहे किंवा त्यांचं जे महत्त्व आहे, त्यांच्या जाण्याने नुकसान होऊ शकतं, किती फटका बसू शकतो, हे काहीही नेतृत्वापर्यंत पोहोचवलं नसेल? नाही, पोहोचवलं होतं. अहमदभाईसारखा मनुष्य जे अख्खा, तुम्ही असा मनमोहन सिंग असू द्या या सोनिया गांधी असू द्या, प्रॅक्टिकली कोण चालवायचं UPA? ते अहमद पटेलच चालवायच्या. मी हमेशा म्हणतो की राज गुजरातच करायच्या. तेव्हा UP होती तेव्हा अहमद पटेल होता, आणि अहमद पटेलांनी काँग्रेस नाही तर आता नरेंद्र मोदी आहे, राज गुजरातच करतो. अहमद पटेलसारखा मोठा टॅक्टिकल नेता याला काय शंकरशिवायची इम्पॉर्टन्स माहीत नव्हती काय? 100% नसेल तर हे मोठी चूक आहे. त्यांना माहिती आहे की शंकरशिवायच्या कॅलिबर काय आहे. आणि तुम्हाला मी सांगू, जेव्हा तुमच्याकडे दावेदार नाही तर शंकरशिवायला प्रोजेक्ट करायला तुम्हाला काय प्रॉब्लेम होता? हेच ते तुम्ही जे म्हणाले की जे काँग्रेसची नीती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकल 17 मोठा नाही करायचा, की येऊन ते केंद्राला गांधी नेहरूंच्या परिवाराला चॅलेंज करणे हा एक इश्यू होऊ शकतो. पण आज त्याचा नुकसान किती होतं आहे तुम्हाला, पार्टीला आणि सगळ्यांना, हे बघा तुम्ही.
बरोबर आहे, पक्षाला नुकसान होत आहे. पक्षाचं जे धोरण असू शकतं त्या धोरणाचा जेव्हा पक्षालाच तोटा होतो तेव्हा त्याच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. पण सर, एक प्रश्न आणखी या निमित्ताने विचारावा असं वाटतो की विधानसभा निवडणुकीचा विचार आपण सोडून देऊ, कारण गुजरात विधानसभा निवडणूक जी आहे ती 2019 लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हटली जाते. म्हणजे जेव्हा भाजप या निवडणुकीकडे बघत आहे तेव्हा भाजपचा विचार असाच आहे की 2019 निवडणुकीसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. पण काँग्रेस ज्या पद्धतीने आपल्या स्थानिक नेत्यांशी वागत आहे तेव्हा काँग्रेसने मात्र असा लोकसभा निवडणुकीचा विचार त्यांच्या या वागण्यातून केलेला असं दिसत नाही. तुम्हाला मी सचिनजी सांगतो की आपण का म्हणतो की काँग्रेसनी स्वतःच्या लीडरकडे नाही बघितलं. हे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती की मोदी आणि अमित शहाच्या बेस्टियनमध्ये जाऊन त्यांनी काही नाही केलं तर वोट शेअर तोडला असता, 2-5, 10-15 सीट वाढवली असती. तर याचा परिणाम येणारा कर्नाटक आहे आणि नेक्स्ट इयर जे येणारा आहे राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सारखे जे राज्य आहे जिकडे खूप मोठा इम्पॉर्टन्स आहे ते इलेक्शनच्या, त्याच्यावरती खूप मोठा प्रश्नचिन्ह लावलं असतं. मी हे दोन लीडरांची लीडरशिप क्वालिटी आपला नॉट अपोजिशन पण स्वतःचे पक्षाचे लोक चॅलेंज करायला लागेल की तुमच्या गडामध्ये येऊन तुम्हाला हे चॅलेंज केलं आहे तर स्वतः BJP कुठेतरी प्रश्न सुरू झाले असतील. ते ॲडव्हान्टेज त्या लोकांनी संपून टाकला. हेच पॉलिसी आहे की लोकल लीडरकडे लक्ष नाही घालायचं, लोकल लीडरला ऐकायचं नाही. सेम झाला आसाममध्ये आणि काय झाला, तो लीडर गेला BJP आणि आज काय धनधनीत आसाममध्ये ते आले, नॉर्थ ईस्टमध्ये काय परफॉर्मन्स चाललं आहे त्यांच्या, हे तुमच्या आणि माझ्या दोघांच्या समोर आहे. हे कुठेतरी त्यांना कुठेतरी ब्रॉडर प्रॉस्पेक्टिव्हनी हे सगळं डिसेक्शन करायला लागेल या सगळ्या गोष्टीला. बरोबर आहे, काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. पण सर, या निमित्ताने प्रश्न असा विचारू असा वाटतो आहे, जेव्हा शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेस सोडण्याचा ते विचार करत होते तेव्हा चर्चा अशी होती की ते पुन्हा भाजपसोबत जातील. पण शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेस तर सोडली पण भाजपसोबत ते गेले नाहीत, त्यांनी स्वतंत्र हा पक्ष स्थापन केलेला आहे, यामागची त्यांची भूमिका काय असू शकते? नाही, तुम्हाला सांगतो ते भारतीय जनता पार्टी आणि त्यांची साठगाठ आहे, एकदम क्लीन आहे. त्यांना माहिती आहे की शंकरसिंहभाई आपल्याकडे आले तर एवढा फायदा होणार नाही जेवढा शंकरसिंहभाई बाहेर राहून आपल्याला फायदा करू शकतो, हे लक्षात घ्या. म्हणून त्या लोकांनी सांगितलं की तुम्ही पार्टी जॉईन करू नका, तुम्ही स्वतःची पार्टी काढा आणि सगळीकडे उभा करा. 3-4%, 5% वोट शेअर त्यांनी अगर डिस्टर्ब केला काँग्रेसला अवघड जाणार होते. आणि हे काँग्रेसला आणि अहमदभाई जसारखे सिनियर टेक्निशियनला कळत नाही हे मला शॉकिंग वाटते हो. बरोबर आहे, म्हणजे काँग्रेसने पुन्हा एकदा तोच प्रश्न सर तुम्ही सुरुवातीपासून जो उपस्थित करताय, होमवर्क केलेला नाही आहे आणि होमवर्क न केल्याचेच परिणाम आहे. शंकरसिंह वाघेलासारखा एक हुकमाचा एक्का आपण म्हणू शकतो अशी व्यक्ती पक्ष सोडून निवडणुकीच्या तोंडावर, निवडणुकीच्या काही महिने आधी या निवडणुकीच्या तोंडावर सोडून जाते आणि त्याबद्दल पक्षातर्फे नेतृत्वातर्फे कोणताही प्रयत्न होत नाही त्यांना थांबवण्याचा, हे आश्चर्यकारक आहे. सर, आणखी दोन महत्त्वाच्या चेहऱ्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे पण वेळ झाली आहे एका ब्रेकची. गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजप सोडून आणखी कोणते महत्त्वाचे चेहरे आहेत जे या पक्षांच्या मतांवर परिणाम करू शकतात याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. शंकरसिंह वाघेला यांचं नाव आपण चर्चेत घेतलं होतं, त्यांचा कशा पद्धतीने काँग्रेस त्यांनी सोडल्यामुळे कसा पक्षाला फटका बसणार आहे त्याची देखील चर्चा आपण ऐकली, विश्लेषण ऐकलं. आणखी दोन चेहरे जे आहेत जे गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये सध्या चर्चेत आहेत, ज्यांचं नाव हे सतत बातम्यांमध्ये असतं, ते म्हणजे राष्ट्रवादीचे दोन नेते आहेत. बघूया हे नेते कोण आहेत. सगळ्यात पहिलं नाव आहे ते प्रफुल्ल पटेल यांचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ते पॉवरफुल नेते आहेत. राष्ट्रवादीचे ते जनरल सेक्रेटरी देखील आहेत. केंद्रीय मंत्री म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी मोठं काम केलेलं आहे. UPA सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री होते आणि गुजरातमध्ये जी राज्यसभा निवडणूक झाली काही महिन्यांपूर्वी अहमद पटेल यांची, जी देशभर गाजली होती, त्या निवडणुकीमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आणि गुजरातच्या राजकारणाची प्रफुल्ल पटेल यांना चांगली जाण देखील आहे. यानंतरचे महत्त्वाचे एक नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, कोण आहेत ते बघूया. जयंत पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या आमदार आहेत आणि त्याचबरोबर ते उमरेटमधून विजयी झालेले आहेत. आमदारकी त्यांची ही उमरेटमधून आहे आणि गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे ते सध्या प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत.
आणि याचबाबत विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक राजू रावल सर. सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन चेहरे गुजरातच्या निवडणुकीत महत्त्वाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस म्हटलं की महाराष्ट्राचा संबंध येतो. प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्रातलं मोठं नाव आहे आणि गुजरातमध्ये प्रफुल्ल पटेल यांचं निवडणुकीतलं महत्त्व तुम्ही कशा पद्धतीने विश्लेषण कराल? नाही, प्रफुल्ल पटेल गुजरातचे एक चाहते नेते आहे, त्याचा शंकाच नाही, त्याला लोक ओळखतात. पण प्रॉब्लेम असा आहे की आता दोन दिवसापूर्वी त्यांनी एक घोषणा दोन घोषणा केली होती. एक घोषणा केली होती की पवारसाहेब 2019 प्राईम मिनिस्टर होणार, ते नंतर पवारसाहेबला ते आवडलं नाही असं काहीतरी बातम्या होत्या न्यूज प्रिंटमध्ये. दुसरा, त्यांनी असं सांगितलं होतं की आम्हाला काँग्रेस युतीसाठी बोलवतो. पण तुम्हाला मी सचिनजी एकदम दावाने सांगतो की ते युती होणार नाही, हे स्वतःच्या बळावरती तिकडे उभे राहणार. आणि अगेन तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादीची ॲज युजल शरद पवार आणि त्या लोकांची एक पॉलिसी आहे कुठेतरी नरेंद्र मोदीला हेल्प करायची, जास्त नाही पण हे 1-1.5% वोट शेअर कुठेतरी डॅमेज करणार. आणि हे सगळं जे आहे ते बेसिकली BJP ॲडव्हान्टेजमध्ये जाणार. हे काही आज बोलू द्या, मोदी विरोध की हे ते डिमॉनिटायझेशन काय, शेवटी जाऊन तिकडे ते सपोर्ट त्यांच्या नरेंद्र मोदीलाच होणार आहे. आणि एवढेच नाही, गुजरातचे आणखीन आहे अरुण गुजराती, महाराष्ट्राचे स्पीकर होते, ते तिकडे काफी प्रभावित आहे. दुसरा YP त्रिवेदी, कॉर्पोरेट वर्ल्ड मोठे लॉयर आहे आणि माजी खासदार आहे राष्ट्रवादीचे, ते एक मोठं नाव आहे. हे सगळे गुजरातच्या राजकारणात उतरणार. पण तुम्हाला सांगू, हे सगळे उतरून जे आहे ते नुकसान करणार काँग्रेसच्याच मतांना, आणि ते विल बी हेल्पफुल टू भारतीय जनता पार्टी. हे सगळे भारतीय जनता पार्टीला नक्कीच हेल्प होणार. आजकाल काहीतरी मी ट्विट वाचतो YP त्रिवेदीची, ते बरीच राष्ट्रवादी विरोध आणि काँग्रेस विरोधात असतात, प्रो मोदी असतात. मीन्स ते उतरणार की नाही ते माहीत नाही. आणि आपण जे म्हणतो प्रफुल्ल पटेलच्या, तर मी सांगतो प्रफुल्ल पटेल जेवढे ॲक्टिव्ह झाले तेवढा BJPला ॲडव्हान्टेज आहे. बरोबर आहे, भाजपला फायदा आहे. सर, आणखी एक नाव जे आपण आत्ता मगाशी बघितलं ते जयंत पटेल यांचं. जयंत पटेल यांचं तुम्ही महत्त्व कसं विचार कराल? राज्यसभा निवडणुकीच्या वेळी हे नाव खूपच चर्चेत देखील आलं होतं. जयंत पटेल, मला वाटतं हे जयंत पटेलची तिसरी टर्म आहे. पहिलं एकदा मला वाटतं काँग्रेसकडून आले होते, दोन टाईम राष्ट्रवादीकडून आलेलं आहे. ते तिकडचे राष्ट्रीय अध्यक्ष पण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे. याच्या एक लिमिटेड एरिया आहे त्याच्यामध्ये, त्याच्या आहे, बाकी त्याचा काय एवढा प्रभाव नाही गुजरातमध्ये. पण ओव्हरऑल हे लोक काय करणार, तुम्हाला सांगतो पॅन गुजरातमध्ये 1% वोट शेअर डिस्टर्ब करणार आणि ते खूप महत्त्वाचं क्रिटिकल राहणार या इलेक्शनमध्ये. ते खूप क्रिटिकल राहणार कारण की ते पण सेक्युलरिझम आहे, काँग्रेस पण सेक्युलरिझमवरती लढतो आहे, आणि त्याच्यामुळे ते वोटच्या विभाजन त्यातील गो ॲडव्हान्टेज भारतीय जनता पार्टी. बरोबर आहे सर, भाजपलाच फायदा होतोय असं दिसतंय. पण प्रफुल्ल पटेल, तुम्ही जे मगाशी म्हटलात की प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय काँग्रेसची आम्ही चर्चा करायला तयार आहोत, धर्मनिरपेक्ष मतं ही एकत्र आली पाहिजेत, म्हणून काँग्रेसशी चर्चा करून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. पण प्रफुल्ल पटेल यांनी असा गंभीर आरोप देखील केला होता की गेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये गुजरातमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीचा विश्वासघात केला होता, त्याबद्दल तुम्ही कसं सांगाल? या दोन्ही पक्ष जरी सत्तेत एकत्र होते केंद्रामध्ये, तरी यांच्यातलं अविश्वासाचं वातावरण अजूनही गेलेलं नाही आहे. बऱ्याच रिझन आहे सचिनजी की राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीला नाराज करू शकणार नाही. रिझन तुम्हाला माहिती आहे, आपण आता सध्याच बोलणार नाही त्याच्यावरती. आणि हे जे आहे की आम्हाला काँग्रेस बोलवतो आणि आम्ही हे करणार ते करणार, काहीच नाही होणार. ते स्वतःच्या दमावरती स्पॉइल स्पोर्ट 30-40 जगावरती होणार आहे आणि ते करणार. आणि तुम्हाला सांगतो हे सगळं कुठेतरी आम्हीच्या नरेंद्र मोदीची साठगाठ घालून होणार आहे आणि ते एनवायरमेंट नक्कीच BJPच्या होणार आहे. कारण की राष्ट्रवादीच्या बेसिक जे आपला उमेदवार आपला वोटर आहे ते सेक्युलर टाईप माइंडेड आहे, काँग्रेस माइंडेड आहे. जे काँग्रेस ज्याला पटत नाही, सीट देत नाही, ते सगळं राष्ट्रवादीमध्ये येणार आणि ते खूप टिल्टिंग फॅक्टर होणार. लास्ट आपल्या असेंब्लीमध्ये मला वाटतं राष्ट्रवादीचे 2 आमदार होते. मीन्स कुठेतरी जाऊन ते 1% वोट शेअरनी डिस्टर्बन्स करणार ते तिकडे. बरोबर आहे, म्हणजे राष्ट्रवादीची ताकद खूप नसली तरी काँग्रेसला ते नुकसान नक्कीच करू शकतात. सर, आणखी महत्त्वाच्या एका मुद्द्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे, पण वेळ झाली एका ब्रेकची. गुजरात विधानसभा निवडणुकीचे वेगवेगळे पैलू आपण बघतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचं महत्त्व तिथे कशा पद्धतीने आहे, किंवा शंकरसिंह वाघेला यांचा कसा तिथे जादू अजूनही कायम आहे आणि त्यांच्या जाण्याने काँग्रेसला कसा फटका बसलाय ते देखील आपण बघितलं आहे. याच निमित्ताने राजू रावल सरांना आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. सर, आपण म्हणतायत की काही प्रमाणात का होईना मतं ही विभागली जातील, राष्ट्रवादीमुळे असेल किंवा शंकरसिंह वाघेलामुळे असेल.
हा विचार काँग्रेसने केला नाही का की जातीची समीकरणं जमवताना काँग्रेसने हे जे मुद्दे आहे शंकरसिंग वाघेलांची ताकद आहे किंवा राष्ट्रवादी जे नुकसान करू शकते याचा मतांच्या टक्केवारीबाबत विचारच केलेला दिसत नाही आहे? सचिनजी नक्कीच आहे ना, तुम्हाला मी आज सांगतो की कुठेतरी शंकरशी लास्ट टाईम केशुबाईने 3-3.5% मताचा डिस्टर्बन्स भारतीय जनता पार्टीचा केला होता गुजरात परिवर्तन पार्टी काढून. यावेळी तसं काँग्रेसमधून बाहेर पडलेले शंकरशीबाई 2.5-3% मत आणि आपला राष्ट्रवादीच्या 1.5% मी 4.5% मत हे खूप इम्पॉर्टंट असतात हो असे क्रुशियल इलेक्शनमध्ये. आणि हे दोघे तुमचे नॅचरल अलाईज आहे हो. शंकरशीबाई पण तुमचे मनुष्य आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पण तुमच्या नॅचरल अलाय आहे. अशी काय तुमची मजबुरी आहे की तुम्ही याला कन्व्हिन्स करू शकत नाही? मी नक्कीच त्यांच्या होमवर्क जे आहे ते प्रॉपर झालेलं नाही. होमवर्क प्रॉपर असला असता तर एक खूप मोठी ताकद झाली असती. 4-4.5% वोट तुम्हाला काँग्रेसच्या किटीला आले असते आज चित्र वेगळं झालं असतं हो. मीन्स नक्कीच कुठेतरी चूक झालेली आहे काँग्रेसकडून मोठी. बरोबर आहे सर, काँग्रेसकडून चूक झालेली. आपण जी मतांची टक्केवारी सध्या स्क्रीनवर बघतोय ती बघता काँग्रेसने गेल्या वेळच्या मतांच्या टक्केवारीचा विचार केलेला दिसत नाही आहे. फक्त जातीय समीकरणं जुळवायची आणि भाजपची डोकेदुखी वाढवायची किंवा भाजपला आपण पराभूत करू शकतो जातीय समीकरणं जुळवून असा विचार काँग्रेसने केला आहे. पण शंकरसिंह वाघेला असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेससारखा पक्ष आहे जो राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला घाम फोडतो एका सीटसाठी, याचा विचार करताना पुन्हा तोच प्रश्न केंद्रीय नेतृत्वाने राज्यातल्या नेत्यांशी चर्चा केलेली दिसत नाही, होमवर्क केलेला दिसत नाही. तुम्ही बघा की राष्ट्रवादीच्या काय पर्सेंटेज काय आहे तिकडे आता समजला की नाही. आणि हे कन्वर्जन 2 सीटमध्ये होतोय हे लक्षात घ्या की शंकरशी आणि राष्ट्रवादी तुमच्याबरोबर जुडले तर किती पर्सेंट होतं कन्वर्जन काय होणार. दुसरा एकवर तुम्ही जातात अल्पेश ठाकूर, हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवाणीकडे. हे टेस्टेड नाही हो, इलेक्शन टेस्टेड नाही. हे हिट अँड रनवाला इश्यू आहे. उद्या क्लिक झाला तर बरं आहे, नाही क्लिक झालं तर तुम्ही व्हलनरेबल होऊन जाणार तिकडे. मीन्स जे अमित शाह म्हणतात की 150 सीट नाही जाणार पण ते व्हलनरेबल चांगल्या फिगरवरती जाणार. हे तुमची खूप मोठी चूक आहे की टेस्टेड लीडर आणि टेस्टेड पार्टनरना नाही घेऊन तुम्ही अनटेस्टेडला आता त्याच्यावरती भरोसा जास्त करतात हे मला कळलंच नाही. मीन्स नक्कीच कुठेतरी होमवर्कमध्ये खूप मोठी चूक आहे. बरोबर आहे. म्हणजे काँग्रेसने अभ्यास न करता जे लोक म्हणजे जे नेते आहेत जे नेते निवडणुकांमध्ये ज्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे त्यांना विश्वासात न घेता जे नेते आता उभे राहत आहेत त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलेला आहे. सर, काँग्रेसचं नुकसान तर होताना दिसतं आहे. काँग्रेस आपण सुरुवातीपासून सांगतात शंकरसिंग वाघेलांना सोबत घेतलं नाही, त्यांना जाऊ दिलं. राष्ट्रवादीबद्दल पण तशाच पद्धतीचं वातावरण काँग्रेसनं निर्माण करून ठेवलेलं आहे. अशा वेळी जे काँग्रेससोबत जाण्याचा विचार करत आहेत, हार्दिक पटेल असतील, अल्पेश ठाकूर असतील, जिग्नेश मेवाणी असतील, यांना देखील या निवडणुकीत धक्का बसू शकतो. बघा आता आपण आज बसलो आहे सचिनजी 8 तारीखवरती, उद्या हिमाचलच्या इलेक्शन होऊन जाणार. मला सांगा आजपर्यंत हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर के जिग्नेश मेवाणी कोणाची फर्म कमिटमेंट नाही काँग्रेसकडे. आज पण ते किती सीट मागतात काय पोझिशन मागतात त्याच्यावरती भांडण चालू आहे. आता मला सांगा हे एवढ्या दिवसात ते कशी काडर उभी होणार, कशा काय करणार, कशा प्रचाराचा स्वरूप राहणार. बिट्स आणि पॉकेट्समध्ये काहीतरी डॅमेज होऊ शकतो पण ओव्हरऑल मला वाटतं की वेल प्लॅन्ड स्ट्रॅटेजी वर्कआउट नाही झाली आहे. आणि तुम्ही आता जे ग्राफिक दाखवतात तुम्ही बघा, साधारण हे सगळ्यांच्या 1 केला तुम्ही तर 8.5-9% होतो आहे जे अँटी बी जे पी आहे. तुम्हाला पहिलं काम हे करायला पाहिजे, हे 8.5-9% जे बाहेर पडलेला वोट शेअर आहे त्याला कन्सॉलिडेट करायला पाहिजे होतं तुमच्या किटीमध्ये. आणि हे तुम्ही किटीमध्ये तुमच्या आणलं असतं मी तुम्हाला सांगू आज नक्की नरेंद्र मोदी आणि अमित शहाला मोठा धक्का बसला असता. पण ते तुम्ही करू शकला नाही म्हणून तुम्ही ॲडव्हान्टेज देऊन टाकला आहे बी जे पीमध्ये. रिझल्ट आला 18 तेव्हा आपण या गोष्टीवरती पूर्ण चर्चा करू आणि तुम्हाला सांगू आपण डॉट ऑनलाईन राहू तेव्हा. बरोबर आहे. रिझल्टमधनंच कळणार आहे काँग्रेसचे नेमक्या किती प्रमाणात चुका झाल्या आणि कशा त्या सुधारता आल्या असत्या. सर, या निवडणुकीचे विविध पैलू तुमच्याशी आम्ही असे चर्चा करत राहणार आहोत आणि गुजरात निवडणुकीतली जी राजकीय समीकरणं आहेत, मतांची समीकरणं आहेत, त्याबद्दलची देखील भित्तम बातमी आम्ही देत राहणार आहोत. सर, आपण आलात आणि चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा महाराष्ट्रवादी.